तर मंत्रालयात राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसंच इतर मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. कोविड योद्धे, डॉक्टर, नर्सेस तसंच वैद्यकीय सहाय्य, कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांनाही मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांचं कौतुक केलं तसंच त्यांना भेटले. मंत्रालयामध्ये देखील ध्वजारोहण सोहळा झालेला आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते. वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. यावेळी कोविड योद्धे असलेल्या डॉक्टर, नर्सेस तसंच वैद्यकीय सहाय्यक आणि कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांनाही मुख्यमंत्री ध्वजारोहण झाल्यानंतर भेटले आणि त्यांचं त्यांनी कौतुक केलं. मंत्रालयातल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले आणि त्यांच्या हस्ते इथंही ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी त्यांनी ध्वजारोहण झाल्यानंतर कोरोनातून बरे झालेल्यांचं तर कौतुक केलंच, त्याशिवाय कोरोना वॉरियर्स अर्थात कोरोना योद्ध्यांचंही त्यांनी त्यांना भेटून कौतुक केलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयामध्ये ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या तसंच इतर मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी देखील होते. तसंच वर्षा या निवासस्थानी देखील मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केलं. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिला शासकीय ध्वजारोहण सोहळा, काय अधिक माहिती? निश्चित हिमाली, कारण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी राज्यपालांच्या हस्ते शिवाजी पार्कवर ध्वजारोहण होतं. तिथे मुख्यमंत्री केवळ उपस्थित असतात, मात्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण होतं आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पहिलाच हा ध्वजारोहण सोहळा आणि या सोहळा कोरोनाच्या सावटाखाली होता आणि त्यामुळे केंद्र सरकारने कशा पद्धतीने ध्वजारोहण करावं, कार्यक्रम कशा पद्धतीने आयोजित करावे याच्या काही सूचना नियम घालून दिले होते. त्यानुसारच महाराष्ट्रात सुद्धा ठिकठिकाणी ध्वजारोहण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. मंत्रालय सुद्धा अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. अन्यथा नेहमी मंत्रालयात अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते, माध्यम असतात, मात्र यावेळी या सगळ्या कोरोनाच्या सावटामुळे कमी उपस्थितीमध्ये ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यात आला. त्याचबरोबर केंद्र सरकारने जे कोरोना योद्धा आहेत, मग डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, वैद्यकीय सहाय्यक असतील, या सगळ्यांना सगळ्यांचा गौरव करण्याच्या सूचना सुद्धा राज्य सरकारला प्रत्येक केल्या होत्या. त्यानुसार काही मोजके कोविड योद्धे सुद्धा या कार्यक्रमाला त्यांना बोलवण्यात आलं होतं. त्यांचं यावेळी कौतुक करण्यात आलं, मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मांडल्याचं समजत आहे. त्यामुळे हा मंत्रालयाचा ध्वजारोहण सोहळा साध्या पद्धतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं पहिलं ध्वजारोहण होतं. ओके, धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.